घर तिरंगा या मोहिमेवर प्रतिक्रिया देत अमोल मिटकरी म्हणाले की ही मोहीम सध्या सुरू असून शासनाकडून विक्रीस असलेल्या तिरंग्याची किंमत 30 रुपये आहे, तर प्रायव्हेट संस्थेकडून विक्रीस असलेल्या तिरंग्याची किंमत ही 25 रुपये असून तिरंग्याच्या क्वालिटीमध्येही फरक आहे। त्यामुळे भाजप सरकारच्या राज्यात एकीकडे देश आर्थिक संकटात सापडलाय, तर शिंदे सरकारच्या राज्यात संपूर्ण महाराष्ट्र विविध समस्यांनी होरपळून निघाला असून याकडे दुर्लक्ष करीत केंद्र सरकार हर घर तिरंगा मोहीम राबवत असून भारताच्या ध्वजाचे व्यवसायीकरण करीत असल्याची घणाघाती टीका राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी केली आहे। भारतीय जनता पार्टी हा असा पक्ष आहे की ज्यांना भारताची राज्यघटना मान्य नाही, नंबर एक, आणि आता देशाचा राष्ट्रध्वज असणाऱ्या सर्वश्रेष्ठ तिरंग्याची सुद्धा दोन प्रकारे विक्री सध्या सुरू केली आहे। आता तुम्ही हर घर तिरंगा म्हणताय, घर घर तिरंगा म्हणताय, आमच्या अकोला जिल्ह्यात, मी अकोल्यात उभा आहे, यामध्ये अजूनही लोकांच्या पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नाही। महाराष्ट्रात शिंदे सरकार आलं त्यावेळेसपासून खरडून शेत्या गेल्या शेतकऱ्यांच्या हजारो हेक्टर शेतीचं नुकसान आहे। अजून महाराष्ट्राला कृषी मंत्रीने कहा आझादी के 75 साल आप म्हणणार आहे, इथं लोकांना शिक्षण नाही, इथं शेतकऱ्यांना न्याय नाही, आणि हे बोगसबाजी सुरू आहे। जसं हे राज्यघटनेचा वारंवार अपमान करतात, अशोक चक्राचा अपमान करतात, तसा तिरंगा ध्वजाचाही अपमान करतायत। एकीकडे 25 रुपयाचा तिरंगा ध्वज भेटतोय, दुसरीकडे चांगला क्वालिटीचा 30 रुपयाचा भेटतोय, म्हणजे तिरंग्याच्या नावावर सुद्धा धंदेबाजी करता येते हे भारतीय जनता पार्टीने दाखवून दिलंय। ज्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला, RSSला, या देशाचा ध्वज मान्य नाही, या देशाची राज्यघटना मान्य नाही, या देशाचा अशोक स्तंभ मान्य नाही, ती लोक आता जर घर घर तिरंगा म्हणून देशभक्ती शिकवायला लागली असतील तर ये तो नथुराम गोडसेच्या हातून महात्मा गांधीची पूजा करण्याचा प्रकार आहे। त्याच्यामुळे भारतीय जनता पार्टीसारख्या देशविघातक पक्षाकडून जनतेने सावध राहावं। भविष्यात हर घर तिरंगा, घर घर तिरंगा हे जे तुम्ही फालतू देशाच्या नावाने बाजार मांडतात ना, जनता हुशार आहे। जनतेला पाहिजे एज्युकेशन, जनतेला पाहिजे आरोग्य, जनतेला पाहिजे आपल्या प्रश्नाची उत्तरं, या गोष्टीत काही पडलेलं नाही। आता एकीकडे तिरंगा फडकवायचा, दुसरीकडे ईडीमध्ये जे त्यांना दबावाला बळी पडत नाहीत त्यांना ईडीचा हत्यार वापरायचं, आणि जे त्यांच्या ऐकतात त्यांना क्लीन चिट द्यायची। भावना गवळींना काल क्लीन चिट दिलेली आहे ईडीने। त्याच्यामुळे हे घर घर तिरंगा मिशन म्हणजे मुंह में राम और बगल में छुरी। तकलीफ उठने बैठने की नहीं, तकलीफ बवासीर की है। बवासीर, फिशर, भगंदर, पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार, कॉल और विजिट करें www.pilesfistulacure.com।